मुसळधार पावसामुळे मुंबई ठाणे रायगडमध्ये रेड अलर्ट दिला असून मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर केली. मध्य आणि हार्वल रेल्वे ठप्प झाले तर पश्चिम रेल्वेलाही फटका बसला. येत्या 24 तासात मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला. हवामान विभागाकडून सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला, मात्र काही काळाने तो वाढवून आता रेड अलर्ट देण्यात आला. त्यामुळे गरज असेल तर घराबाहेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं. पावसाची स्थिती लक्षात घेत मुंबई ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. तसेच सकाळच्या सत्रातील शाळेतले विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचतील याची खबरदारी शाळांनी घ्यावी अशी सूचनाही करण्यात आली. काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरात होणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईतल्या हिंदमाता दादर सायन्सच्या सखल भागात काही काळ पाणी साचलं. ठाणे स्थानकाच्या दोन्ही एंट्री पॉईंटला पाणी साचलं. मुंबईसह ठाणे भिवंडी कल्याण नवी मुंबई वसई दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.